नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदान करण्याचा याचिका संदर्भात भाजपा वकील अखिलेश चौबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की त्यांचे अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. नवाब मलिक यांच्यातर्फे आज मुंबई हायकोर्टात अर्जावर तातडीने सुनावणीस नकार दिलाय. त्यांनी 2 वेळा सुनावणीसाठी प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश मिळालं नाही. तर राज्यसभा मतदानात भाजपकडून हरकती घेण्यात आल्या आहेत. या प्रश्नावर अखिलेश चौबे म्हणाले की त्यावर अभ्यास सुरू आहे. एकंदरीत हा भाजपचा यश आहे किंवा भाजपला ह्याचा फायदा मिळणार हे बघा. पीपल रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये 62(5) खाली ही क्लिअर होतं की एखादा व्यक्ती जे इम्प्रिझनमेंट असेल त्याला किंवा तो प्रिझनमध्ये असेल तर त्याला मतदानाचा हक्क नाही. तसाच निर्णय सेशन्स कोर्टाने दिलेला आणि 2 वेळा आज हायकोर्टात त्या लोकांनी मेन्शन केलं, पण हायकोर्टाने त्यांचं ॲप्लिकेशन एंटरटेन नाही केलं. याचा भाजपला फायदा होणार? वी वेअर जस्ट कीपिंग अ वॉच ऑन दॅट काय होतं आहे, कारण अल्टिमेटली 1 or 2 वोट्स मेक्स डिफरन्स इन दिस इलेक्शन. सर जितेन सर, भाजप जी काही आता निवडणूक सुरू आहे राज्यसभेची, त्या मतदानावर काही अक्षर घेतलेलं आहे भाजपनं, त्याबाबत भाजप हायकोर्टात जाणार नाही? ते आता पेपर्स आम्ही चेक करतो आहे आणि आफ्टर द प्रोसिडिंग इज कम्प्लीट आफ्टर दॅट वी विल टेक अ डिसिजन. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.